शीत सत्र के पहले ही दिन विरोधकों ने राहुल गांधी और किसानों को लेकर सभा परिसर में आंदोलन किया है। कांग्रेस नेता राहुल गांधी, इन्होंने स्वतंत्र वीर सावरकर इन पर किए वक्तव्य पर आज शीत सत्र में विरोधकों ने हंगामा किया। विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इनके नेतृत्व में मीपंड सावरकर की टोपी पहनकर विधानसभा के सामने राहुल गांधी के विरोध में नारेबाजी कर आंदोलन किया गया। विरोधकों की मांग है कि राहुल गांधी ने देश से माफी मांगनी चाहिए, साथ ही किसानों का सात बारा कोरा करने की मांग भी रखी गई है। आज सभागृह मध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारची घटना घडली। राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणारे जे शब्द वापरले होते त्याच्या विरोधात नियम 57 ची नोटीस आम्ही दिली होती। हा 57 चा विषय कसा होतो हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सांगितलं की तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण असं म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या कालकोठरीमध्ये 12 वर्ष कोलूला बैलाप्रमाणे जोतलेले आणि अनन्वित अत्याचार सहन करणारे सावरकर आणि त्यांचा अपमान होतो। मला आश्चर्य वाटलं की सावरकरांबद्दलचे उद्गार हे सभागृहाच्या कामकाजातनं काढून टाकण्यात आले। खरं म्हणजे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी प्रश्न विचारला की आम्ही स्वतंत्र भारताच्या विधानसभेमध्ये आहोत की ब्रिटिशांच्या विधानसभेमध्ये आहोत। ब्रिटिशांच्या विधानसभेमध्ये सावरकरांवर बोलण्यावर बंदी असू शकते, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सावरकरांबद्दल, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल उद्गार काढले म्हणून ते उद्गार जर सभागृहाच्या पटलावरनं काढून टाकले जात असतील तर खऱ्या अर्थानं यापेक्षा दुर्दैवी काही नाही। आणि मला आश्चर्य वाटतं की सावरकरांबद्दलचे हे गौरवांचे उद्गार या ठिकाणी आम्ही म्हणत असताना आणि ते काढून टाकण्याची कृती होत असताना शिवसेना, सन्माननीय मुख्यमंत्री, सर्व पक्षाचे त्यांचे सदस्य हे शांतपणे बसले होते आणि त्यांनी सावरकरांवरचे उद्गार कामकाजातन काढू नका अशा प्रकारचा शब्द देखील उच्चारला नाही। खरं म्हणजे जर सत्तेची लाचारी ही सावरकरांचा अपमान सहन करणारी असेल तर अशी लाचारी काय कामाची, हा आमचा सवाल आहे। आणि सावरकरांबद्दल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बोलण्यापासनं आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही। हिंद हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्राचं दैवत आहे। उभ्या देशामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याने संताप तयार झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये उद्या जर आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल, पण जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलू दिलं गेलं नाही तर हे सहन केलं जाणार नाही आणि हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे। आणि हे सरकार अशा निर्णयाप्रती जर जात असेल तर याच्या विरुद्ध आमचा संघर्ष सभागृहात बोलू दिला नाही तर सभागृहाच्या बाहेर आम्ही चालू ठेवू, पण जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील। हा आज खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी मिळून संकल्प केलाय। महाराष्ट्र की विधानसभा में आज जिस समय स्वातंत्र वीर सावरकर जी के खिलाफ अवमानकारक शब्दों का जो इस्तेमाल किया इसके खिलाफ नियम के तहत हमने नोटिस दी थी। ये नोटिस कैसे नियम में है ये बताने के लिए मैं खड़ा हुआ और स्वातंत्र वीर सावरकर जी के गौरव में कुछ चीजें मैंने कही। माननीय अध्यक्ष जी ने उन चीजों को सभागृह के पटल से निकाल दिया। मैंने सवाल उठाया है विधानसभा में, स्वतंत्र भारत की विधानसभा है या अंग्रेजों की विधानसभा है? अगर महाराष्ट्र की विधानसभा में
स्वातंत्र वीर सावरकर के गौरव की बात नहीं कही जा सकती तो कौन सी विधानसभा में ये कहेंगे? ये क्या अंग्रेजों की विधानसभा है? और मुझे बड़ा आश्चर्य है कि मुख्यमंत्री और सारे शिवसैनिक जो शिवसेना के एमएलएज हैं, वे भी देखते रहे, एक शब्द उनके मुंह से नहीं निकला। सत्ता की लाचारी उनको एक शब्द मुंह से निकालने के लिए मजबूर नहीं कर पाई और एक प्रकार से सावरकर जी का यह अपमान फिर एक बार हम सब लोगों को यहाँ पर सहन करना पड़ रहा है। और इसलिए हमने ये संकल्प किया है, सभागृह में अगर बोलने नहीं दिया गया वहां तो बोलने का प्रयास हम कर ही रहे हैं, लेकिन सभागृह के बाहर भी हम सावरकर जी का ये जो अपमान है इसके खिलाफ राहुल गांधी को मजबूर करेंगे। जब तक वे माफी नहीं मांगते, महाराष्ट्र की जनता और देश की जनता राहुल गांधी जी को माफ नहीं कर सकती। आज राज्य विधिमंडळामध्ये 16,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। यापूर्वी आम्ही पुरवणी मागण्या मांडायचो तर आमच्यावर आक्षेप घेतला जायचा, 8,000 कोटीच्या मागण्या कशा येतात, आज तब्बल 16,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आल्या। पण आम्हाला हा विश्वास होता की मागण्या मोठ्या येतील, कारण शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये देण्याची सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी घोषणा केली आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या मदतीचा। आज ज्यावेळी पुरवणी मागण्या आल्या, पुरवणी मागण्या आम्ही बघितल्या, या पुरवणी मागण्यांमध्ये केवळ या ठिकाणी 4,500 कोटी रुपये आकस्मिकता निधीतनं जे उचलले पूरग्रस्तांच्या करता ते पैसे परत करण्याच्या संदर्भातली तरतूद आहे आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीच्या संदर्भात केवळ 750 कोटी रुपयाची तरतूद या पुरवणी मागण्यामध्ये आपल्याला, म्हणजे 25,000 कोटी रुपयाची मागणी स्वतः करायची, 93 लाख हेक्टर पिकाचं नुकसान झालंय, 93 लाख हेक्टर पिकाचं नुकसान म्हणजे 23,000 कोटी रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। 23,000 कोटी रुपयाच्या ऐवजी केवळ 750 कोटी रुपये हे अवकाळीच्या नुकसानी करता आणि 4,500 कोटी रुपये आधी आकस्मिकता निधीतनं पूरग्रस्तांकरता जो काही निधी आहे त्याकरता या पुरवणी मागण्यांमध्ये ठेवलेले आहेत। याचा अर्थ या सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू केली आहे। शेतकऱ्याला दिलेलं पहिलं आश्वासन या सरकारने या ठिकाणी पायदळी तुडवलं आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारने केलं आहे। आमची आजही मागणी आहे, आपण घोषणा केली होती 25,000 रुपये हेक्टरीची, आज तर या ठिकाणी तोंडाला पानं पुसली गेली आहेत आणि म्हणून सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ अवकाळी ग्रस्त 93 लाख हेक्टर शेतकऱ्यांना त्यांच्या मदतीचे 25,000 रुपये हेक्टरी त्यांच्या बँकेच्या खात्यात सरकारने द्यावे अशा प्रकारची आमची मागणी आहे। आज सरकारने जो सप्लिमेंटरी, हमको अपेक्षा ये थी कि अकाली बारिश से जिस प्रकार से नुकसान हुआ है, 93 लाख हेक्टर जमीन पर फसलों का नुकसान हुआ है, स्वयं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने कहा था 25,000 रुपया हेक्टरी हम लोग मुआवजा देंगे, तो 23,000 करोड़ रुपए का मुआवजा की रकम इस सप्लीमेंट्री डिमांड में उन्होंने लाने की आवश्यकता थी। लेकिन सप्लीमेंट्री डिमांड देखने के बाद उसमें जो असमय बारिश हुई है उससे ग्रसित किसानों के मुआवजे के लिए मात्र 750 करोड़ रुपए की प्रोविजन हमको दिखाई पड़ती है। और पिछले समय जो बाढ़ आई थी और जो 4,500 करोड़ रुपया अकस्मिता निधि से लिया था उसको वापिस करने के लिए वो 4,500 करोड़ रुपए की एक डिमांड दिखती है, इसके सिवाय एक भी डिमांड सप्लीमेंट्री डिमांड में नहीं है। इसका मतलब
किसानों के साथ विश्वासघात करने की शुरुआत इस सरकार ने कर दी है और किसानों को जो मुआवजा मिलना चाहिए वो मुआवजा ये सरकार अब नहीं देने वाली है, ये आज के इन कामों से स्पष्ट हुआ है। हम इस सरकार का निषेध करते हैं। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज़, नागपुर।